नमस्कार, मी शिवानी पांढरे आणि तुमचं स्वागत करते डिजिटल प्रभातमध्ये. विद्येचे माहेरघर ऑक्सफर्ड ऑफ ईच आणि आता सध्या गुन्हेगारीतसुद्धा पुणे पुढे चाललं आहे. मात्र गुन्हेगारीला आळा बसवण्याचं काम पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कायम सुरू ठेवले. याच अमिताभ गुप्तांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याशी विविध योजनांबाबत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय कडू यांनी त्यांच्याशी खास संवाद साधला आहे. वाढदिवसानिमित्त डिजिटल प्रभात परिवार आणि दैनिक प्रभातच्या वतीने आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. आपण मागील काही दिवसामध्ये संघटित गुन्हेगारीवर लक्षणीयरित्या यश मिळवलेले आहेच, पण त्या पलीकडेही काही आव्हाने आहेत, त्याशी आपण चर्चा करणार आहोत. सध्या सर्वात मोठे आव्हान आहे दहशतवाद. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, फरासखाना पोलीस स्टेशन समोर एक बॉम्बस्फोट आणि डेक्कन परिसरातील साखळी बॉम्बस्फोट, यानंतर दहशतवादाचा धोका कायम आहे. पुण्यात स्लीपर सेल ॲक्टिव्ह आहेत असंही बोललं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस या आव्हानाकडे कसे बघतायत? आपला म्हणणं बरोबर आहे की पुणे एक महत्त्वाचा सिटी आहे हिंदुस्थानच्या नकाशावर आणि कधी तो आपला टार्गेट होऊ शकतात त्या हिशोबाने आपण तयारी केलेली आहे. आपण प्रत्येक ठिकाणी जे काही पोलीस स्टेशन वाईज ATS युनिट तयार केलेले आहेत, इतर ज्या काही गोष्टी आहेत जे आपल्याला करावं लागतात ते सगळे आपण करतो आणि वॉचेस ठेवणे आणि सगळे जे काही आहेत ते आपल्याला ह्या गोष्टीवर विशेष लक्ष द्यावं लागतं. अनेक तरुणांचा ओढा त्या दिशेने आहे. पुण्यातील एक तरुणी या काश्मीरला 4 वेळा जाऊन आलेली आणि आपण त्यानंतर तिचं समुपदेशन केलेलं आहे, तर असे काही तरुणांकडे आपण लक्ष आहे का? नाही, आपलं लक्ष निश्चित आहे. त्यांना आपण दोन रीतीने हँडल करणार आहे, एक तर आपलं समुपदेशन आणि काही ओव्हरट ॲक्टिव्हिटीज दिसला की वी आर टेक केसेस करून आणि बाकी इतर गोष्टी असतात ते आपला एक महत्त्वाचा भाग आहे. दहशतवादानंतर दुसरा म्हणजे शहरी नक्षलवादाचा एक प्रश्न गंभीर बनत आहे. पुण्यात मागील काही वर्षामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की नक्षलवादी पुणे शहरात राहून गेलेले आहेत. प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभाग घेणारे नक्षलवादी पुण्यात राहिले होते आणि काही घटनांमुळे दंगल असो किंवा काही एखादी सभा वगैरे झालेली असेल, तर आपला शहरी नक्षलवादाशी पुणे शहराचा संबंध येत आहे, त्या दृष्टीने आपण काय करत आहात? नाही, सध्या तर ओपनली आपल्याकडे असा काही माहिती नाही आणि किंवा ॲक्टिव्हिटीज नाही, पण नक्षलवाद किंवा दहशतवाद हे सगळे आपण बिलकुल एकदम लक्ष घालून बसलेले आहेत आणि सगळे पोलीस स्टेशनला प्रॉपर ब्रीफिंग आहेत आणि जे काही गोष्टी करायचे असेल ते सगळे पोलीस स्टेशन आणि आमचे स्पेशल ब्रांच करत आहेत. आणि आता दुसरा प्रश्न म्हणजे आपण संघटित गुन्हेगारीवरती ज्या प्रकारे नियंत्रण मिळवलेले आहे ते आपण कशा प्रकारे नियंत्रण मिळवलेले आहे ते जरा थोडक्यात वाचकांसाठी. एक आहेत की जेव्हा आम्ही रजू झालो 14 महिन्याआधी तेव्हा तिथे बरेच काही प्रकरण होता, संघट गुन्हागारी होती. समजा कोणी बेलवर आला तर पटाके बोजवायचे, मिरवणूक काढायचे, व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचे आणि केक कापायचे तलवारीने, हे सगळे प्रकार होता. मग आपण हळूहळू सगळ्याचे रेकॉर्ड तयार केले. रेकॉर्ड तयार केल्यानंतर असा रेकॉर्ड पर जे गुन्हेगार असतात त्यांनी काही केला की आपण त्यांना मॅक्सिमम सेक्शन लावून जसं करता येईल ते असं पॅक करायचे आणि त्याच्याबरोबर नंतर गँग क्रिएट करून तो गँगवर आपण MCUC लावण्याची सुरुवात केली. आत्तापर्यंत 59 आमच्या MCUC झालेले आहेत, जवळपास 400 लोकांना आपण MCUC लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे मेन लोक होते सगळे आतमध्ये गेलेले आहेत. याशिवाय आपण 46 जे इंडिव्हिज्युअल होते आणि पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब करत होते त्याच्यावर आपण MPDA कारवाई केलेली आहे. 1-1 वर्षासाठी सगळ्याला स्थानबंद केलेलं आहे. तर हे दुहेरी कारवाईमुळे ते बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रण आणलेलं आहे. सध्या तरी संघटित गुन्हेगारी नियंत्रणात आहे, पण आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार जामिनावर बाहेर येण्याची शक्यता आहे किंवा काही गुन्हेगार बॅनर वगैरे लावून उदात्तीकरण करत आहे, तर आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न कसा हटवणार? सध्या निवडणूक थोडे लांब आहेत, पण एकदा निवडणूक जवळ आली की परत तो एक्सरसाइज आपल्याला परत करावा लागेल आणि तो एक्सरसाइज करून जे काय आपल्याला शहरातला जे काय उपद्रव करण्याची शक्यता जे कोणी निर्माण करत असेल तर निश्चितपणे पोलीस कठोरपणे त्यांच्या ते त्यांना पावलं उचलतील आणि डील करतील. तर इतर संघटित गुन्हेगारी असो, रस्त्यावरतील गुन्हेगारी असो, त्या व्यतिरिक्त सायबर क्राईमचा प्रश्न मोठा आहे. पुण्यामध्ये दरवर्षी 5,000 तक्रारी प्राप्त होतात सायबर क्राईम संदर्भात. आपण एक सायबर पोलीस स्टेशनही केलेलं आहे आणि तेथील मनुष्यबळाची कमतरता, नेहमी परराज्यात तपासासाठी जावं लागतं आणि तांत्रिक प्रशिक्षण, या संदर्भात आपण काय केलं?
आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या पुनर्रचना केलेले त्याच्या 5 भाग पडले. बेसिकली एक सायबर पोलीस स्टेशनला आपण 5 पोलीस स्टेशन सारखा केलेला आहे. याशिवाय प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण एक एक छोटी युनिट पण तयार केलेली आहे, त्यांना ट्रेन पण केलेल्या आहेत. प्रायव्हेट सेक्टरकडून आपण त्यांच्याकडून प्रशिक्षण करून घेतो. पण त्याशिवाय एक महत्त्वाकांक्षी आपली एक योजना आहे, ते आता आम्ही सुरू करणार आहेत. एक आपल्याला पोलीस पब्लिक्स जे आपण म्हणतो की इंटरॅक्शन म्हणून, स्पेशली सायबर जे कंपन्या आहेत, जे ऑनलाईन कंपन्या आहेत किंवा त्या फील्डमध्ये काम करते, त्याच्याबरोबर आपण सायबर ड्रोम एक प्रोजेक्ट करण्याचा आपला मानस आहे. आणि त्याची पहिली प्राथमिक चाचणी सुरू झालेली आहे आणि लवकरात लवकर वी होप टू डू इट, ते आपल्याला निश्चितपणे त्याच्यामध्ये यश येईल. आणि एकदा तो एस्टॅब्लिश झाला की मग तो ऑटोमॅटिकली प्रायव्हेट सेक्टरचे पार्टिसिपेशन असल्यामुळे अपग्रेडेशनचा भाग आपोआप विल बी टेकन केअर. सायबर पाठोपाठ आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आर्थिक गुन्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असते, ते फसले जातात. आरोपी अटक होतात परंतु त्यांचे पैसे परत मिळत नाही ज्येष्ठ नागरिकांचे अनेकदा. आमचे तुमच्या म्हणणं अगदी बरोबर, पण आम्ही असं काही केसेस केलेले आहेत आणि असा सिच्युएशन क्रिएट केलेला आहे की जे गुन्हेगार होते ते स्वतःहून घरी जाऊन लोकांचे पैसे परत केलेले आहेत आणि बरेचपैकी आपण रिकव्हरी जास्त वाढवलेल्या आहेत. आणि 100% तर करता येत नाही, पण लोकांना जेवढे न्याय भेटू शकतात तेवढे आपला EOW आणि पुणे पोलिसांचा प्रयत्न. सध्या संघटित टोळ्या बाल गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, हा एक मोठा प्रश्न आहे. विशेषतः झोपडपट्टी परिसर किंवा वस्ती परिसर असेल येथील मुलांना गुन्हेगारीकडे वळवलं जातं, तर त्या संदर्भात आपलं काय काम चालू आहे? आता बाल जापूचा आपला कायदा आहे आणि जर एक विशिष्ट वयापेक्षा कमी असतात, 18 कमी किंवा होता, तर मग आपल्याला ते जुविनाईल जस्टिस सिस्टमच्या पार्ट असतात आणि मग त्यांना रिमांड होमला पाठवावं लागतात आणि लवकर सुटतात, ते बाहेर येऊन जातात. पण जे गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, आम्हाला असं निवडून ते काही लोक सोडून देतात आणि काही लोक परत गुन्हेगारीच्याकडे वळकळ असतात. आपण जे काय आपल्याला असं वाटतं की जे परत येण्याची शक्यता आहेत आणि प्रबोधन केल्यामुळे ते थांबणार आहेत, ते सगळेला आपण पोलीस स्टेशनला बोलून त्यांना त्याचं आपण प्रबोधन केलेलं आहे. पण तरीसुद्धा कोणी काय करत असेल तर देन आपण जसा स्टिक कायद्याचा वापर करून त्याच्यावर आपण कारवाई करतो. त्यालाच अनुषंगाने आपलं बालस्नेही पोलीस स्टेशनची कन्सेप्ट आहे, ती नक्की काय? बालस्नेही म्हणजे चाईल्ड फ्रेंडली, म्हणजे कोणी समजा विस्टर आला त्याच्याबरोबर बालक असेल, कोणी आई आली त्याच्याबरोबर मुलं असेल, कोणी बाल गुन्हेगार आला, तर हे सगळं की काय ते त्यांनी असा फील करता कामा नये की आपण पोलीस स्टेशनला आलेलो आहे, त्यांना आपुलकी वाटला पाहिजे. आणि त्या कन्सेप्टला आपण आहे ते तसं कोणी बालक आला, फिर्यादीबरोबर फिर्यादी असो किंवा गुन्हेगार काही असू द्या किंवा गुन्हेगार बरोबर असणार आहेत, तर ही शूड फील कम्फर्टेबल, त्याच्याप्रमाणे ते आपण सगळे कारवाई करतो. म्हणजे तरी आपण पुणे शहरात महिलांना सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करणार असं म्हटलेलं आहे, तर त्या दृष्टीने काय प्रयत्न चालू आहे आणि त्याला अनुशंकून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात आपण काय करतो? आम्ही भरपूर प्रयत्न उचललेले आहेत. आपण पहिले सुरुवातपासून आपण रिक्षा चालकापासून केलेलं आहेत, जिथे स्ट्रीट लाईट कमी होते तिथे स्ट्रीट लाईट लावलेल्या आहेत. पोलीस काका, पोलीस दीदी, 1091 आणि बाकी डायरेक्ट नंबर, भरोसा सेल, हे सगळे जे सिस्टम आहे त्यांना आपण रिऑर्गनाईज करून आणि नवा जोराने आपण सुरू केलेले आहेत आणि आपल्याला चांगला रिझल्ट भेटला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. म्हणजे आपण त्या दृष्टीने पावले उचललेली आहे सगळे केलेलं जे काही आपल्या हातातलं आहे सगळ्या गोष्टी आपण केल्या. सध्या आपण IPL बेटिंग असो किंवा घोड्याच्या रेसवरील बेटिंग वगैरे असो त्यावर कारवाई केलेली आहे, पण त्यालाच अनुषंगाने एक लॉटरी व्यवसाय वगैरे बेकायदा सध्या सुरू आहे काही ठिकाणी असं बोल. नाही, अगर जर बेकायदेशीर असेल आणि मटकामध्ये येत असेल, जुगार नसेल, तर नक्की आपण कारवाई करू. आपल्याकडे स्पेसिफिक माहिती आल्यानंतर नक्की करू, पण कोणतेही बेकायदेशीर व्यवसाय किंवा व्हायसेस ह्या शहरातला आम्ही चालू देणार नाही. दुसरं म्हणजे एक अंमली पदार्थ, मुंबई पाठोपाठ पुणे शहरामध्ये अंमली पदार्थाचा वापर आणि व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. इथे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, IT तरुण वर्ग आहे आणि एज्युकेशन संस्थांमुळे तरुण वर्गांचं मोठं प्रमाण आहे, त्यामुळे इथे अंमली पदार्थांचा व्यापार मोठ्या प्रमाणात असतो. तर आपण त्यासाठी काय करताय? आमचा फोकस बिलकुल अंमली पदार्थावर आहे. आमचे 2 ANC युनिट आपण स्थापन केलेले आहेत, पोलीस स्टेशनला ब्रीफिंग करण्यात आलेले आहे आणि केसेस आपण बनवतो. आणि आता जसं जसं स्कूल कॉलेजेस आणि रेस्टॉरंट चालू होणार त्याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त पब्लिकली दिसेल आणि त्याच्यासाठी आपण आपल्या लोकांना आपण सजेस्ट करतो. पण दहशतवाद, नक्षलवाद आणि पुणे शहरातील एकंदरच गुन्हेगारी संदर्भात अमिताभ गुप्ता सर यांनी आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत.
दैनिक प्रभातच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात येत आहे. धन्यवाद. धन्यवाद.